शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या एका 26 वर्षीय महिलेने एकाच वेळी 4 बाळांना जन्म दिल्याची घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडीतील इंदिरा गांधी रुग्णालयात आज दुपारच्या सुमारास घडली. गुलशन अन्सारी असे या महिलेचे नाव असून मातेसह 4 बाळांची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती डॉक्टर थोरात यांनी दिली. विशेष म्हणजे 7व्या महिन्यात 4 बाळांना जन्म देण्याची ठाणे जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असल्याचे समजले आहे. 4 बाळांना जन्म देणारी गुलशन ही पती व 5 वर्षाच्या मुलीसह भिवंडी शहरातील पिराणीपाडा परिसरात भाड्याच्या खोलीत राहते. तिचा पती हकीक अन्सारी हा वाहन चालक आहे. गरोदर राहिल्यानंतर 2 महिन्यापूर्वी तिची सोनोग्राफी करण्यात आली होती. त्यावेळी 4 मुले होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तिच्यावर मुंबईतील सायन येथील लोकमान्य टिळक शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. तेथील डॉक्टरांनी प्रसूतीसाठी 2 ऑक्टोबर तारीख दिली होती. मात्र त्याआधीच प्रसूती वेदना झाल्याने तिला घरच्यांनी आज दुपारी 12 वाजल्याच्या सुमारास स्वर्गीय इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले. दुपारी 12:50 तिची पहिली प्रसूती होऊन तिने मुलीला जन्म दिला. त्यानंतर दुपारी 1:30 वाजेपर्यंत 3 मुलांना जन्म दिला. डॉक्टरांनी या मातेची नॉर्मल प्रसूती केली असून सध्या 4 बाळ आणि मातेसह 4 बाळांची प्रकृती ठीक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एका मातेने 4 बालकांना जन्म दिल्याने भिवंडी शहरात हा कुतूहलाचा विषय ठरला आहे. डॉक्टर मीनाक्षी शेगावकर यांनी सुखरूपपणे गुलशन यांची प्रसूती केली. 4 बाळे डॉक्टर पिरजाते यांच्या देखरेखीखाली ठणठणीत असल्याने गुलशनच्या कुटुंबियांनी डॉक्टरांचे आभार मानले आहेत.